सकाळ विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण सराव संच 2.1 मधला पहिला प्रश्न आपण आदल्या दिवशी अभ्यासलेला आहे आणि या सराव संच 2.1 मधला प्रश्न दुसरा आता आपण पाहूया. या सराव संच 2.1 मधला प्रश्न दुसरा आपल्या समोर आहे. आकृतीमध्ये कोन MNP बरोबर 90 अंश आहे, रेग NQ ही लंब आहे रेग MP वर, बरोबर आहे. NQ लंब आहे, कोणावरती लंब आहे, MP वरती. MQ बरोबर 9, QP बरोबर 4, तर NQ काढा. यासाठी आपल्याला आकृती काढायला लागेल, म्हणून आपण इथे आकृती काढली. हा MN आणि हा P हा त्रिकोण काढला, हा MNP त्रिकोण काढला. या ठिकाणी N जवळ 90 अंशाचा कोन आहे. NQ जे आहे हा NQ लंब आहे, कोणावरती लंब आहे, NQ MP वरती लंब आहे. ओके, मग हा जो लंब असेल हा कोणावरती लंब आहे, MP वरती लंब आहे. मग त्याचे दोन भाग झाले MQ आणि QP. मग याच्याने भूमिती मध्य प्रमेय कसा लक्षात ठेवायचा, जो लंब असेल त्याचा वर्ग करायचा. लंब कोण आहे, लंब कोण आहे, NQ. मग NQ चा वर्ग करायचा. NQ चा वर्ग बरोबर काय आला पाहिजे, तो लंब ज्या रेघेवरती आहे त्याचे जे दोन भाग झाले त्या दोन भागांचा गुणाकार करायचा. एवढाच भूमिती मध्य प्रमेय लक्षात ठेवायचा आहे की जो लंब आहे त्याचा स्क्वेअर करा. तो ज्याच्यावरती लंब आहे त्याचे जे दोन भाग झाले त्या दोन भागांचा गुणाकार करा. संपला भूमिती मध्य प्रमेय. मग NQ चा वर्ग बरोबर MQ गुणिले QP असेल. मग पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी लिहायच्या. दिलेल्या गोष्टीमध्ये त्रिकोण MNP हा काटकोन त्रिकोण आहे, म्हणून त्रिकोण MNP मध्ये कोण MNP बरोबर 90 अंश दिलेला आहे. कोण MNP बरोबर 90 अंश दिलेला आहे. त्याच्यानंतर काय दिलं आपल्याला, NQ जो आहे हा NQ लंब आहे MP वर. मी इथे लिहायला पाहिजे ते, मग रेग NQ हा लंब आहे MP वर, ते पण दिलेलं आहे. मग आता लंब कोण आहे, NQ. मग आता भूमिती मध्य प्रमेय आपण वापरू, जॉमेट्रिकल मीन इंग्लिशमध्ये म्हणतो आपण, आणि मराठीत त्याला आपण म्हणतो भूमिती मध्य प्रमेय. ओके, मग भूमिती मध्य प्रमेयानुसार लंब कोण आहे, NQ, म्हणून NQ चा वर्ग लिहिलं. NQ चा वर्ग बरोबर लंब असल्यामुळे कोणते दोन भाग झाले, एक MQ झाला आणि एक QP झाला. मग NQ चा वर्ग बरोबर MQ गुणिले PQ. मग NQ चे NQ तसंच, MQ किती आहे 9, PQ किती आहे 4. मग आता 9 चौक किती, 36. मग NQ वर्ग बरोबर 36, बरोबर आहे. बघा, NQ वर्ग बरोबर MQ गुणिले PQ. MQ किती आहे 9, PQ किती आहे 4. 9 गुणिले 4 करा, 9 चौक 36. मग NQ बरोबर 36. आता दोबा वर्गमूळ काढू, दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढू. NQ वर्गाचं वर्गमूळ किती येईल, NQ. 36चं वर्गमूळ किती येईल, 6. म्हणून NQ बरोबर 6. सोपं आहे, कळलं. बघा, ज्यांच्या डोक्यावर गेलं त्यांना परत एकदा शॉर्टमध्ये सांगतो की दिलेल्या गोष्टी लिहायच्या, म्हणून पहिल्यांदा त्रिकोण MNP हा 90 अंश आहे ते लिहायचं. त्यानंतर या त्रिकोणामध्ये हा जो NQ आहे हा लंब आहे, कोणावर लंब आहे, MP वर लंब आहे. मग जो लंब असतो त्याचा स्क्वेअर करायचा, वर्ग करायचा, म्हणून NQ चा वर्ग बरोबर हे दोन भाग झाले त्यांचा गुणाकार. मग NQ चा वर्ग बरोबर MQ गुणिले PQ. मी लिहिले इथे NQ चा वर्ग बरोबर MQ गुणिले PQ. मग आता MQ ची किंमत दिले 9 टाकली, PQ ची किंमत दिले 4 टाकली, 9 चौक 36, NQ वर्ग बरोबर 36. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ काढा, NQ वर्गाचं वर्गमूळ NQ, 36चं वर्गमूळ 6. आता आपण तिसरं गणित अभ्यासणार आहोत. आकृतीमध्ये कोन QPR बरोबर 90 अंश आहे, रेग PM लंब आहे रेग QR वर. कशा पद्धतीने ती लंब आहे, Q'M'R. PM बरोबर 10 आहे, QM बरोबर 8 आहे, तर QR काढा. आकृती काढूया पहिल्यांदा. आता ही QPR त्रिकोणाची आकृती काढली. हा बघा, हा QP आणि R हा त्रिकोण झाला QPR. यामध्ये हा जो P आहे हा 90 अंशाचा आहे, कारण कोण QPR बरोबर 90 अंश दिले. त्यानंतर ही PM आहे, बघा ही PM, हा PM हा लंब आहे, कोणावर लंब आहे, QR वर लंब आहे. मग आता या ठिकाणी पण भूमिती मध्य प्रमेय वापरणार. मग PM चा वर्ग बरोबर QM गुणिले MR, हे महत्वाचं आहे. मग आता हे गणित सोडवताना नेहमी पहिल्यांदा जे दिलंय, काय दिलंय ते लिहिणं गरजेचं आहे. मग काय दिलंय, तर त्रिकोण QPR 90 अंशाचा आहे. मग लिहिलं म्हणजे त्रिकोण QPR मध्ये कोण QPR बरोबर 90 अंश, कोण QPR बरोबर 90 अंश.
अजून का एक पीएम आहे, हा रेक पीएम लंब आहे कोणावर, रेक क्यूआर वर. मी इथे लिहिणार रेक पीएम लंब रेक क्यूआर, बरोबर आहे. रेक पीएम लंब आहे रेक क्यूआर वर दिलेला आहे. मग आता इथे भूमिती मध्य प्रमेयाचा वापर करणार. ज्योमेट्रिकल मीन म्हणजे भूमिती मध्य. भूमिती मध्य मध्ये काय, कोण लंब आहे, पीएम लंब आहे, म्हणून इथे पीएम चा वर्ग करायचा, बरोबर आहे. पीएम चा वर्ग केला. पीएम कोणावर लंब होता, हा पीएम हा क्यूआर वर लंब आहे. मग या क्यू आर चे कोणते दोन भाग झाले, एक झाला क्यू एम आणि एक झाला एम आर. म्हणून इथे लिहिलं पी एम चा वर्ग बरोबर क्यू एम गुणिले एम आर. पी एम चा वर्ग बरोबर क्यू एम गुणिले एम आर. मग आता बघा क्यू एम किती आहे तुमचं, क्यू एम आठ. मग या ठिकाणी देणार क्यू एम आठ, एम आर च एम आर. पी एम चा वर्ग, पी एम किती आहे, दहा. दहाचा वर्ग, दहाचा वर्ग किती, शंभर, बरोबर. आणि आठचा वर्ग, तस आठचा वर्ग नाही आहे म्हणून आठ. तसंच आता या आठने शंभरला भागायचं, कारण दहाचा वर्ग शंभर इथे आला, आठ गुणिले एम आर आहे. मग आठने गुणलंय पलीकडे गेल्यानंतर भागेल, म्हणून शंभर भागिले आठ. आठ इतके आठ, दहातून आठ गेले दोन राहिले, वरून घेतला शून्य. आठ गुणे सोळा, वीस मधून सोळा गेले राहिले चार, दशशून्य, अठरा पंच चाळीस, बारा पॉईंट पाच. म्हणून एम आर बरोबर बारा पॉईंट पाच एकक हे उत्तर आलेलं आहे. मग आता आपल्याला एम आर ची किंमत मिळाली बारा पॉईंट पाच. आपल्याला काढायला काय सांगितलंय, आपल्याला काढायला क्यू आर सांगितलंय. मग क्यू आर कसा मिळेल आपल्याला ते बघूया. मग क्यू आर बरोबर पहिल्यांदा आहे क्यू एम, मग क्यू आर बरोबर क्यू एम प्लस एम आर. क्यू एम प्लस एम आर मित्र येणार आपण क्यू आर. मग क्यू आर बरोबर क्यू एम प्लस एम आर, त्याला कारण देणार क्यू डॅश एम डॅश आणि आर. मग आता या ठिकाणी क्यू एम आहे, क्यू एम ची किंमत किती आहे, आठ. इथे येणार क्यू एम ची किंमत आठ. एम आर आहे, एम आर ची किंमत किती आहे, बारा पॉईंट पाच. मग आठ अधिक बारा पॉईंट पाच करणार किती, वीस पॉईंट पाच. मग क्यू आर बरोबर वीस पॉईंट पाच लिहिलं, क्यू आर बरोबर वीस पॉईंट पाच एकक. आता इथे मीटर सेंटीमीटर दिलेलं नाही म्हणून तुम्ही एकक लिहायला विसरू नका. कुणाला काही शंका आहे का याच्यामध्ये, असेल तर बोला. प्रश्न क्रमांक चार, आकृतीमध्ये त्रिकोण पी एस आर दिलेल्या माहितीवरून आरपी आणि पी एस काढा. आकृतीच काढूया पहिल्यांदा. मग आता ही आकृती काढली, या आकृतीमध्ये हा पी हा एस आहे आणि हा आर आहे, हा पी एस आर आहे. या पी एस आर त्रिकोणामध्ये हा पी तीस अंशात आणि हा जो एस आहे तो नव्वद अंशात आहे. हे नव्वद आणि हे तीस किती झाले, एकशे वीस झाले. एकशे ऐंशी मधून एकशे वीस गेले, राहिले घेतली साठ, म्हणून आरची किंमत किती आली, साठ, बरोबर आहे. मग आता या ठिकाणी तीस अंश कोणासमोरची बाजू जी असते ती कर्णाच्या एकशे दोन पट असते, म्हणजे एस आर जो आहे हा कर्णाच्या एकशे दोन पट येईल. एस आर का एकशे दोन पट येईल, कारण तो तीस अंशात समोरची बाजू आहे. नंतर आता हा आर साठ अंशाचा आहे, कसा काढला ते मी सांगितलं तुम्हाला. तर साठ अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात तीनशे दोन पट येईल, म्हणजे पी एस बरोबर वर्गमुळात तीनशे दोन गुणिले पी आर किंवा आर पी. पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी लिहायच्या. मग त्रिकोण पी एस आर मध्ये कोण पी एस आर बरोबर नव्वद अंश दिलेला आहे, बरोबर आहे. पी एस आर म्हणजे हा एस नव्वद अंश दिलेला आहे. अजून कोण दिलाय, हा पी तीस अंश दिलाय, मग त्याचं नाव घेऊ आपण तीस अंश. कोण एस पी आर बरोबर तीस अंश. मग आता बघा राहिला कोण, कोण एस आर पी राहिला, एस आर पी आर. मग आता एस आर पी आपल्याला काढायचा आहे, तर हा नव्वद आहे आणि हा तीस आहे. नव्वद अधिक तीस किती झाले, एकशे वीस. एकशे ऐंशी मधून एकशे वीस गेले, एकशे ऐंशी मधून एकशे वीस गेले, राहिले किती, साठ. म्हणून कोण एस आर पी बरोबर साठ अंश लिहिलं, कोण एस आर पी बरोबर साठ अंश. शिल्लक राहिलेला कोण, रिमेनिंग अँगल ऑफ ट्रायंगल. मग आता आपल्याला दिलेला तीस साठ नव्वद अंशाचा प्रमेय वापरू. तीसचा प्रमेय काय आहे, तीस अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या एकशे दोन पट असते, साठ अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात तीनशे दोन पट असते. मग आता आपल्याला दिलंय काय, तीस अंश कोणासमोरची बाजू दिलंय सहा, त्याच्यावरून आपल्याला कर्ण काढता येईल, कारण तीस अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या एकशे दोन पट असते. म्हणून तीस अंश कोणासमोरची बाजू एस आर आहे. मित्रांनो मी एस आर बरोबर एकशे दोन कर्ण, कर्ण कोणता आहे, आरपी. काय लिहिलं आपण, तीस अंश कोणासमोरची बाजू. मग आता एस आर जो आहे तो सहा आहे, तो सहा इथे तसंच दिलं, एकशे दोनचे एकशे दोन तसेच गुणिले आरपी. दोन्ही एकला भागलाय, पलीकडे गेला तर काय करेल, गुणेल सहा गुणिले दोन करणार, सहा गुणिले दोन किती येणार, बारा. मग आरपी बरोबर साईज गुणे बारा, मग आरपी बरोबर बारा आलं.
आता बघा 60 अंश कोणासमोरची बाजू बघायची आपल्याला, हे 60 अंश, 60 अंश कोणासमोरची बाजू कोणती आहे? पीएस। मग आता 60 अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते। मी इथे लिहिलं पीएस बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले आरपी। का 60 अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते। मी इथे वर्गमुळात 3/2 गुणिले आरपी लिहिणार, आता आपण काढले 12, मग वर्गमुळात 3/2 गुणिले आरपी 12, बे के बे बे सग 12, मग पी एस बरोबर 6 वर्गमुळात 3 आलं। मी या ठिकाणी लिहिलं पी एस बरोबर 6 वर्गमुळात 3। अशा रीतीने आपल्या दोन्ही किमती ज्या आहेत त्या काढता आल्या। आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून ए बी आणि बी सी काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा। मग आता आपण पहिल्यांदा आकृती काढू। ही आकृती काढली आपण ए बी सी। या ए बी सी त्रिकोणामध्ये हा ए बी आणि ही बी सी हे एकरूप आहेत। मग ए बी आणि बी सी एकरूप काय? तर ए बी आणि बी सी या दोघांवरती सारख्याच खुणा केल्या आहेत। बघा याच्यावरती पण दोन खुणा आहेत, याच्यावरती पण दोन खुणा आहेत, म्हणजे हे दोघंही सारखेच आहेत, एकरूप आहेत। मग कर्ण, कर्ण कोणता आहे? वर्गमुळात 8 आहे। तर जेव्हा दोन बाजू एकरूप असतात तेव्हा त्या बाजू समोरचे कोण एकरूप असतात, त्यामुळे ए बी समोरचा कोण सी आणि बी सी समोरचा कोण ए, हे कोण ए आणि सी एकरूप येतील। मग बी जर 90 अंश असेल तर राहिलेला 90 अंश ए आणि सी मध्ये समान वाटला जाईल। मग 90 चे 2 समान भाग केले तर ए 45 अंश आणि सी पण 45 अंश। दिलेल्या गोष्टी लिहिल्या ए बी बरोबर बी सी दिलेला आहे। मग आता बी एस सी 90 अंश 45 अंश कसा आला ते कळलंय, हा ए 45 कशाला कळलाय? तर या दोन बाजू एकरूप आहेत, बाजू एकरूप म्हणून बाजू समोरचा कोण एकरूप, मग ए आणि सी एकरूप, हा 90 अंशाचा आहे। 180 मधून 90 गेलं, राहिले 90, 90 ला 2 ने भागलं तर उत्तर 45 येतं, म्हणून ए समाप 45 आहे, बी एस सी 45 आणि बी सी ए 45। मिथिलेला कोण बी एस सी बरोबर 45 अंश। 45 अंश कोणासमोरची बाजू कर्णाच्या 1/2 पट असते। मग आता ही 45 अंश कोणासमोरची बाजू आहे? कर्णाच्या 1/2, बी सी 1/2, ए बी पण 1/2। मग इथं लिहिलं ए बी बरोबर बी सी बरोबर 1/2 गुणिले ए सी। मग आता 1/2 तसं केलं, ए सी किती आहे? वर्गमुळात 8। त्या वर्गमुळात 8 बायफर्गेशन करायला लागेल, म्हणजे 8 ची अवयव पडायला लागतील। या 8 ची अवयव कसे पडतील? 4 × 8। मग आपण तसे पाडले 4 × 8, मग 4 चा वर्गमूळ किती? 2, म्हणून 2 वर्गमुळाच्या बाहेर, आणि वर्गमुळात राहिलं वर्गमुळात 2। वर्गमुळात 2 हा वर्गमुळात 2 रद्द, छेदस्थानचं वर्गमुळात 2, अंशस्थानचं वर्गमुळात 2 रद्द, किती राहिलं? बे के बे। मग ए बी बरोबर बी सी बरोबर 2 × 1 कळलं। अशा रीतीने आपण या एक्झरसाइजमध्ये 2 ते 5 ही उदाहरणं अभ्यासलेली आहेत। ही 2 ते 5 उदाहरणं जी आपण या लेक्चरमध्ये पाहिलेली आहेत ती उदाहरणं तुम्ही तुमच्या वर्गपाठ वहीत लिहायची आहेत। आणि आता हे जे होमवर्कला दिलेलं गणित आहे, हे होमवर्कला दिलेलं गणित मात्र तुम्ही गृहपाठ वहीत लिहायचं आहे आणि ते लिहून ठेवायचं आहे। जेव्हा मी माग वहीत घेऊन या म्हणेल शाळेमध्ये तेव्हा वह्या घेऊन यायचे। ठीक आहे, शिकवलेलं कळलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा की जेणेकरून त्यांनासुद्धा अभ्यासासाठी याचा फायदा होऊ शकेल, आणि त्यांनासुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा।